सांगली आणि कोल्हापूरमध्ये पावसामुळे सर्वच घटकांवर परिणाम झालाय. यामध्ये पुणे बेंगलोर हायवेवर पावसामुळे 5 ते 6 दिवस वाहनधारक अडकून पडले. या वाहनधारकांना येलूर ग्रामस्थांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी 6 दिवस त्यांच्या जेवणा खाण्याची सोय केली आहे. याच वाहनधारकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी भगवान देवकर यांनी. आपण पाहूयात. एमएम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. मी आता सध्या वाळवा तालुक्यातील कनेगाव येथे वारणा नदीच्या शेजारी आहे. येथे कनेगाव गाव आहे. वाळवा तालुक्यातील 100% पूरग्रस्त गाव असं हे घोषित झालेलं आहे आणि या गावातील नागरिकांना या पुराचा फटका बराच बसलेला आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्या गत. आपलं नाव काय? सदाशिव जनसर कनेगाव. आमच्या गावाची परिस्थिती 2005 पेक्षा 2-2.5 टन पाणी जबरदस्त पाणी दिलेलं आहे आणि कनेगावची जबरदस्त हानी झालेली आहे. धान्य किंवा खाद्य पशुखाद्य असं यांची लोकांची हाल झालेला आहे. लागवडी बिगड लोकांची बरेच जणांची नुकसान झालेली आहे. त्याकरता सरकारनं आम्हाला सहकार्य करावं. सरकारनं आम्हाला सहकार्य करावं होती आमची अपेक्षा आहे. कोकण से निकला हूँ. कोकण मुंबई का मेरा नाम शकील अहमद मौला बोल रहा हूँ और कर्नाटक के KSRTC बोकागढ़ डिपो में मैं रहता हूँ. 5 तारीख उधर से निकला मैं, फिर मुंबई निकला 8 बजे. रात के 8 बजे उधर पहुँचा मैं. उधर पहुँचने के बाद खाना पीना खाया, सोया. फिर उसके बाद मेरा पिताजी का उनसे फोन आया, भाई पानी बहुत आ रहा है तो आज चले आ जा, ऐसा मेरे को बोला. फिर मैं 5 बजे सुबह, मंगल के 5 बजे सुबह मैं निकला. फिर अपना केट शॉप टोलना करने आना कि उधर रुका. उधर रात को रुकने के बाद उधर ट्रैफिक जाम हुआ. एक साथ मेरे आने को उधर पहुँची, घर को मेरे को आने को पहुँचा नहीं. फिर इधर वेलोर में आके रुका. ये सब भाई लोग जितने भी अपना वेलोर के लोग हैं ना, सब हमारे भरपूर मदद कर रहे हैं. इनको धर्म लगन दे और अल्लाह इनको बहुत बड़ी ताकत भी दे दे, इनकी उम्र में बरकत दे दे, ताकत दे दे. फिर अपना इधर जा रहा था मैं, अपना वारणा में जा रहा था. वारणा का ब्रिज बंद है और शिरवली का ब्रिज बंद है. दूध गंगा, वेद गंगा, हमारे गोकाक फॉल्स पूरा, गोकाक तो पूरा डूब गया. फिर मेरा भी घर डूब गया, लेकिन मेरी सर्विस आया. मेरे सर्विस में मेरी ड्यूटी करना मांगता है. मैं घर का, मेरे बाप का, मेरे और मेरे बाप 75 उम्र का है. मेरे 3 बच्चे हैं, मेरे बीवी है, मेरा बाप और ऐसा अपने बेटी के घर डूब गया. मेरे जो बच्चे जो जुड़े हैं वो सब मायके चले गए. फिर मेरा घर पूरा गया और मेरे एक दो जानवर थे वो भी चले गए. और मैं बहुत सारा दाना भरा था घर में, वो भी पूरा मेरा चले गया. फिर यहाँ के सब लोग हैं ना, हमारे बहुत खिदमत कर रहे हैं भाई. अस्सलाम वालेकुम. नमस्ते. मैं मुंबईला गेलो होतो. मुंबईवरून इथं मंगळवारी सकाळी आलो आहे. मंगळवारपासून इथं आम्ही अडकत होतो. तरी या येलूर गावच्या सर्व मित्रमंडळीने आम्हाला भरपूर सहकार्य केले. जेवणाचं, खाण्याचं, चहाचं वगैरे सगळं सहकार्य केलं आम्हाला. आमचं गाव कर्नाटक कंपनी इथं आम्ही इथं थांबलेलो आहे 5 दिवस. चांगली सोय केल्या, खरोखर अभिमाना. 6 दिवस हा पुराचं जे संकट आपल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यावरती जे येऊन घेतलेलं आहे, आपण सर्वांनीच बघितलं असेल की अतिशय दयनीय अवस्था या भागामध्ये झालेली आहे. महापुराने हजारो प्रवासी रस्त्यावरती अडकून पडले. या आमच्या येलूरच्या ते पेटनाक्याच्या ह्या भागामध्ये हजारो ट्रक प्रवास, मुंबईवरून येणारी सर्व, पुन्हा बेंगलोर रोडची सर्व वाहने या ठिकाणी थांबलेले आहेत. ह्या सर्व थांबलेल्या मंडळींना गेले 5 ते 6 दिवसामध्ये आमच्या येलू ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांच्या आणि युवक मंडळांच्या वतीनं त्यांची दररोजची खाण्यापिण्याची व्यवस्था, मग लहान मुलं बरोबर असतील तर त्यांच्या आरोग्याची काळजी, आणि जे ट्रक ड्रायव्हर आणि त्याचे क्लिनर आणि त्यांचं सर्व काम करणारे सर्व कर्मचारी जे आहेत, त्या सर्वांची व्यवस्था या ठिकाणी आमच्या तरुण मंडळाच्या वतीने या येलूरच्या परिसरामध्ये सर्व गावाच्या वतीने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही करत आहोत. तर वास्तविक हे सर्व जे झालेलं आहे हे अतिशय नुकसानकारक आहे. कारण शेती तर शेतकऱ्यांची, आता वारणा काठ असेल किंवा पंचगंगा आपण म्हणतो कृष्णेसारखी मोठी महानदी, शेती तर फुटलेली आहे, पण घरांचंही अतिशय मोठं नुकसान झालेलं आहे. पण या सर्वावर मात करण्यासाठी आमच्यासारखे हजारो युवक आणि
सर्व ग्रामस्थ या ठिकाणी अहोरात्र आम्ही झटत आहोत. या सर्व मंडळींना अगदी घरच्यासारखं या ठिकाणी कोणतीही वस्तू आणि कोणतेही त्यांच्या पद्धती कोणतेही त्यांना काहीही कमी पडणार नाही अशा पद्धतीची आम्ही सर्वजण या ठिकाणी काळजी घेत आहोत. आपण या ठिकाणी बघताय की कुलोक पोलीस स्टेशन आमच्या जवळच आहे, त्यांचा या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे आणि पुढे गाड्या सोडायच्या नाहीत, प्रकाश सोडायचे नाहीत अशा पद्धतीने या ठिकाणी आता हा जो हायवे आहे पुणे बेंगलोर हा सुद्धा आता बंद आहे. की काही थोड्या प्रमाणात ज्या इमर्जन्सी सेवा असतील त्याच या ठिकाणी सोडल्या जात आहेत, बाकी सर्व या ठिकाणी वाहने या ठिकाणी थांबून आहेत, त्याची व्यवस्था आम्ही सर्व चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करत आहोत.